गाव गुंडांना हटकल्यानं एका माजी सैनिकाच्या घरावर नागपूरमध्ये हल्ला झाल्याची घटना घडल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण आहे. या गुंडांनी या माजी सैनिकाच्या मुलावर सशस्त्र हल्ला करत त्याला जबर जखमीही केलाय. गाव गुंडांचा माजी सैनिकाच्या घरावर हल्ला, माजी सैनिकाचं कुटुंब दहशतीत, गुंडांना हटकल्यामुळे झाला हल्ला. नागपूरच्या साईबाबा नगर इथलं बचाले कुटुंब सध्या प्रचंड दहशतीत आहे. मंगळवारी रात्री घराशेजारी धुमाकूळ घालणाऱ्या गुंडांना हटकल्यामुळे या गुंडांनी बचाले कुटुंबावर हल्ला केला. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यावर बचाले इथे काही महिन्यांपूर्वीच राहायला आले होते. 4 ते 5 गुंडांनी तलवारी घेऊन मंगला बचाले यांच्यावर हल्ला केला. आईवर हल्ला झालेला पाहताच मुलगा वैभव प्रतिकार करायला सरसावला. त्याच्या हाताला जबर दुखापत झाली. एवढ्यावर न थांबता गुंडांनी बचाले कुटुंबावर दगड विटांनी हल्ला केला. ते खाली पिली बगर कामाचे पोरं आहेत की नाही इथं, ते इथं येऊन बसतात आणि शिव्या गाडी करत राहतात, याला त्याला असं तसं. मी जाता जाता त्यांना सिर्फ बोललो का बेटा असं कर, इथं का बरं बसले बाबा. तेवढ्यासाठी हल्ला त्यामुळे केला किंवा काय केलं मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. 3 पोरं होते, बाबाला शिव्या देत आले. आम्ही म्हटलं त्यांना काय झालं, तर त्यांनी आम्हाला शिव्या देणं चालू केलं. त्याच्या मधामध्ये माझ्यावर सगळ्यात पहिले हल्ला केला. पहिले काहीच नव्हतं, पहिले असेच होते खाली हात. त्यांनी मारापिटी चालू केली, मग आम्ही वाचवलं कसं तरी स्वतःला. मग ते पुन्हा गेले, त्यांच्या कुठे गेले माहीत नाही. तिथून तलवारही आणली त्यांनी, अजून मारणं चालू केलं. या भागात या गुंडांचा हा नेहमीचाच त्रास आहे. बचाले यांनी या गुंडांना अडवल्यावर त्यांच्यावर थेट हल्ला झाला. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय, दोघांना अटक झाली आहे. एकच आरोपी तलवार घेऊन होता, अज्ञात आरोपी आहे तो, आणि एक बांबूने मारहाण केली. आरोपी राहुल कांबळी आणि त्याचे वडील नथ्थू कांबळी यांना अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. टोटल किती आरोपी आहे? टोटल 4 आरोपी आहे, हे दोघं जण आणि 2 त्यांचे साथीदार. अटक झालेल्यात राहुल कांबळी या गुंडाचा समावेश आहे. कांबळी हा अट्टल गुन्हेगार आहे. खुनाच्या प्रकरणात तो सध्या जामिनावर आहे. या गुंडांविरोधात तक्रार करण्याची आजवर या परिसरातल्या नागरिकांची हिंमत झाली नाही. पण बचाले या माजी सैनिकाने त्यांना विरोध केल्यावर थेट त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अशा गुंडांचा वेळीच सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.